नमस्कार, ध्रुव आय एस मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण पुढचा कायदा, भारताच्या घटनात्मक इतिहासामधील पुढचा कायदा 1784 पिट्स इंडिया ॲक्टचा अभ्यास करणार आहोत. तर पिट्स इंडिया ॲक्टचा जर आपण विचार केला तर याच्या अगोदर आपण दोन कायदे अभ्यासलेले होते. पहिला कायदा 1773 रेग्युलेटिंग ॲक्ट आणि दुसरा कायदा 1781 सेटलमेंट ॲक्ट. सेटलमेंट ॲक्ट आपण अभ्यासताना असं म्हटलेलं होतं की 1773 कायद्यामध्ये 1773 नियमन कायद्यामध्ये किंवा रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये जे काही दोष होते, ज्या काही त्रुटी होत्या, ज्या काही उणिवा होत्या, त्या ते दोष, त्या त्रुटी, त्या उणिवा दूर करण्यासाठी एक कायदा करण्यात आलेला होता, त्याला आपण 1781 सेटलमेंट कायदा किंवा 1781 सेटलमेंट ॲक्ट असं म्हणतो. तर त्यानंतर येतो तो पिट्स इंडिया ॲक्ट 1784. पिट्स इंडिया ॲक्ट समजावून घेण्याअगोदर एक पार्श्वभूमी आपल्याला समजावून घ्यावी लागते. ती पार्श्वभूमी कोणती याचा आपण विचार करूयात. पहा, या ठिकाणी हे जे चित्र दिसतं आहे तुम्हाला, पिक्चर दिसतं आहे, हे विल्यम पिट यांचं आहे. यांनी एक विधेयक आणलं, विधेयक संसदेमध्ये मांडलं, ते विधेयक मंजूर झालं आणि त्याला त्या जो कायदा तयार झाला त्याला पिट्स इंडिया ॲक्ट असं म्हटलं गेलं. म्हणजे पिट्स इंडिया ॲक्ट या संबंधीचं. पण पिट्स इंडिया ॲक्ट अभ्यासताना थोडं एक वर्ष अगोदर आपल्याला जावं लागतं. ते वर्ष आपल्याला सांगता येतं 1783. ही दोन पिक्चर्स तुम्हाला दिसत आहेत. 1783 या दोघांची सत्ता होती, युतीचं सरकार होतं. ज्याप्रमाणे आपण पाहतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा दोन पक्ष एकत्र येऊन किंवा केंद्रामध्ये अगोदरच्या कालावधीमध्ये 91 कालावधीमध्ये, त्या कालावधीमध्ये काय केलं जात होतं, अनेक पक्ष एकत्र येऊन युतीचं सरकार बनवत होते. तर अशा प्रकारे 1783 सुद्धा इंग्लंडमध्ये युतीचं सरकार होतं. ते युतीचं सरकार कोणाचं होतं याचा जर तुम्ही विचार केला तर त्यांची नावं होती जेम्स फॉक्स आणि लॉर्ड नॉर्थ. आपल्याला म्हणता येईल कोणाचं सरकार होतं, पहा, जेम्स फॉक्स आणि लॉर्ड नॉर्थ या दोघांचं युतीचं सरकार 1783 ब्रिटनमध्ये होतं. यानंतर 1784 विल्यम पिटचं सरकार आलं. पण या सरकारच्या कालावधीमध्ये एक महत्त्वाची घटना घडलेली होती, ती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी एक बिल आणलं होतं यांनी. हे जे युतीचं सरकार आहे, हे जेम्स फॉक्स लॉर्ड नॉर्थ हे जे युतीचं सरकार आहे, यांनी काय केलेलं होतं, एक बिल आणलेलं होतं 1783. त्याला ईस्ट इंडिया बिल असं म्हटलं जात होतं. पहा, आपण म्हणूयात ईस्ट इंडिया बिल यांनी 1783 आणलेलं होतं, ईस्ट इंडिया बिल. ईस्ट इंडिया बिल हे 1783 बिल आणलं होतं. पण हे बिल पारित होऊ शकलं नाही, हे विधेयक मंजूर होऊ शकलं नाही. आणि विधेयक मंजूर नाही झालं याचा परिणाम असा झाला की या दोघांचं जे युतीचं सरकार होतं ते युतीचं सरकार कोसळलं. आपण म्हणूयात बिल मंजूर नाही, हे बिल मंजूर झालं नाही. ईस्ट इंडिया बिल जे आणलेलं होतं ते बिल मंजूर झालं नाही. याचा परिणाम काय झाला तर हे सरकार कोसळलेलं होतं. अशा प्रकारची महत्त्वाची घटना घडलेली होती 1783. आणि हे बिल आणल्यानंतर, म्हणजे कुठलं ईस्ट इंडिया बिल आणल्यानंतर, मग विल्यम पिटनं नवीन बिल आणलं. हे सरकार कोसळलं, सरकार कोसळल्यानंतर मग विल्यम पिटनं सरकार स्थापन केलेलं होतं. तर या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं, हे आपण घटना का पाहिली, 1783 जेम्स फॉक लॉर्ड नॉर्थ यांचं सरकार होतं, त्यांनी एक विधेयक आणलं होतं, त्या विधेयकाचं नाव ईस्ट इंडिया बिल असं होतं, ते विधेयक मंजूर झालं नाही म्हणून ते सरकार कोसळलं, हे आपण का पाहिलं. याचं कारण असं आहे की ब्रिटनच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशी घटना घडलेली होती की भारतातील एखाद्या मुद्द्यावरती त्या ठिकाणी आघाडी सरकार कोसळलेलं होतं. अशा प्रकारची घटना ब्रिटनमध्ये प्रथमच घडलेली होती की भारताच्या एखाद्या मुद्द्यावरून ब्रिटनमधलं सरकार कोसळलं आहे. तर ईस्ट इंडिया बिल हे विधेयक त्यावेळी मंजूर होऊ शकलेलं नव्हतं आणि बिल मंजूर होऊ न शकल्यामुळं काय झालं, यांचं सरकार कोसळलेलं होतं. तर 1783 ही परिस्थिती होती इंग्लंडमध्ये. मग यांचं सरकार कोसळलं, नवीन सरकार स्थापन करणं गरजेचं होतं. विल्यम पीट आले 1784. यांना यंगर विल्यम पीट असं म्हटलं जातं. याचं कारण असं आहे
त्यांचे वडीलसुद्धा पंतप्रधान होते. तर हे एंगर विल्यम पिट 1784 आलेले होते. आणि मग या विल्यम पिटनं काय केलं, 1784 सरकार स्थापन केलं. पहिलं आघाडी सरकार कोसळलेलं होतं. पहिलं आघाडी सरकार कोसळल्यानंतर 1784 विल्यम पिटनं सरकार स्थापन केलं. आता सरकार स्थापन केल्यानंतर ह्या विल्यम पिटनं एक कायदा आणला. आता पहा, त्या ठिकाणी एक कायदा आणला 1784, तो कायदा मंजूर झाला. कायदा मंजूर झाला आणि जो कायदा मंजूर झाला त्याला आपण पिट्स इंडिया ॲक्ट असं म्हणतो. लक्षात आलं, पिट्स इंडिया ॲक्ट काय होता, त्याच्या अगोदरची परिस्थिती काय होती याचा आपण अभ्यास केला. पार्श्वभूमी आपण समजावून घेतली की इंग्लंडमधली परिस्थिती काय होती. मग त्याच्या अगोदर एक वर्ष आपण गेलो की 1784 पिट्स इंडिया ॲक्ट आणण्या अगोदर फॉक्स आणि नॉर्थ यांचं युतीचं सरकार या भारतातील मुद्द्यावरून कोसळलं. कारण ईस्ट इंडिया बिल आणलं ते मंजूर होऊ शकलं नाही, मंजूर नाही झालं, त्याच्यामुळे सरकार कोसळलं. सरकार कोसळल्यामुळं पुढच्या कालावधीमध्ये 1784 लगेच विल्यम पिटनं सरकार स्थापन केलं. विल्यम पिटनं एक कायदा आणला, तो कायदा मंजूर झाला, त्याला पिट्स इंडिया ॲक्ट 1784 असं म्हटलं जातं. तर हे एंगर विल्यम पिट या नावाने ओळखले जातात. त्यांचे वडीलसुद्धा पंतप्रधान होते, मग यांना एंगर विल्यम पिट असं म्हटलं जातं. आता आपण सर्वात महत्त्वाचं की या कायद्यामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांचा आपण अभ्यास करणार आहोत त्या मुद्द्यांचा विचार करायला आपण सुरुवात करूयात. पिट्स इंडिया ॲक्ट 1784 याच्यामधले हे महत्त्वाचे मुद्दे की ज्यांचा आपल्याला अभ्यास करायचा. कोणते मुद्दे आहेत? पहा, कंपनीची कार्य दोन भागामध्ये विभागली गेली. आता कंपनीची कोणती दोन कार्य? राज्य कारभार करणं आणि व्यापार करणं. अशा दोन भागामध्ये कंपनीची कार्य विभागली गेली. बोर्ड ऑफ कंट्रोलची रचना. आता आपण म्हटलं कंपनीची कार्य दोन भागामध्ये विभागली गेली, तर ते बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि बोर्ड ऑफ कंट्रोल या दोन भागामध्ये व्यापारी कार्य आणि राज्य कारभार करण्याची कार्य. तशा प्रकारे तर ह्या बोर्ड ऑफ कंट्रोलची रचना पण मग आपल्याला अभ्यासावी लागते. त्यानंतर वाद सोडवण्याचा केलेला प्रयत्न, तर कोणत्या प्रकारचा वाद निर्माण झालेला होता, तो कशा प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न केला याचाही आपण विचार करणार आहोत. स्थायी जमीन व्यवस्थापित करण्याचा सल्ला देण्यात आला. तर हे स्थायी जमीन व्यवस्थापित करण्याचा सल्ला देणं म्हणजे नेमकं काय याचा आपण विचार करणार आहोत. ब्रिटिश आधिपत्याखालील प्रदेश, कोणत्या प्रदेशाला ब्रिटिश आधिपत्याखालील प्रदेश म्हणायला सुरुवात झाली याचाही आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर कामकाजावर ब्रिटिश सरकारचं संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित झालेलं होतं. अशा प्रकारे या मुद्द्यांचा आपला पिट्स इंडिया ॲक्ट 1784 विचार करावा लागतो. सर्वात प्रथम पिट्स इंडिया ॲक्टची पार्श्वभूमी जर लक्षात राहिली तर आपल्याला हे मुद्दे सहजपणे लक्षात राहतात. हे मुद्दे लक्षात घेतले, आता इथला एक एक मुद्दा आपण विचारात घ्यायला सुरुवात करूया.